उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिक महापालिकेने शहरातील धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण केले. तब्बल 647 धार्मिक स्थळे अनधिकृत ठरवली आहेत. या सर्वेक्षणात तब्बल 647 धार्मिक स्थळे अनधिकृत ठरवली आहे. त्यामुळे सध्या शहरातील वातावरण ढवळून निघाले असून मठ मंदिर बचाव समितीतर्फे गुरुवारी आमदार बाळासाहेब सानप यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षणाअंती मनपाने प्रसिद्ध केलेल्या यादीत अनेक त्रुटी समोर आल्या असून त्यावर मंदिर बचाव समिती आक्रमक झाली आहे. शहरातील 889 धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करीत 647 धार्मिक स्थळे अनधिकृत ठरवण्यात आली आहे. या सन 2009 नंतरच्या 71 धार्मिक स्थळांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असून पुरातन व मान्यताप्राप्त 242 धार्मिक स्थळे या कारवाईतून बचावली आहेत. याबाबत शहरातील वातावरण चिघळले असताना मठ मंदिर बचाव समितीतर्फे सानप यांच्या निवासस्थानासमोर सकाळी जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी श्रीराम जय राम जय जय राम आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनादरम्यान आमदार सानप यांनी त्यांच्या कार्यात चर्चा करण्यासाठी सुचवले असता आंदोलकांनी आम्ही येथून उठणार नाही असा पवित्रा घेतला. त्यावेळी त्यांनी आश्वासन देताना याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, मनपा आयुक्तांची भेट घेऊन सर्वच्या सर्व धार्मिक स्थळे या कारवाईतून बचवण्यासाठी तरीही येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे आश्वासन आमदार सानप यांनी दिले. या आंदोलनात हिंदू एकताचे रामसिंग बावरी, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, शांतिगिरी महाराज यांचे शिष्य ब्रह्मचारी मारुतीनंद महाराज, विनोद थोरात, कैलास देशमुख, नंदू कहार, प्रवीण जाधव, विजय पवार, मोहन गोसावी, चंदन भास्करे आदी सहभागी होते. धनश्री कलाल, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.